गरम पाणी पिण्याचे 8 भयंकर तोटे। अनेक लोक वजन कमी करण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी गरम पाणी पितात, परंतु अति प्रमाणात गरम पाणी पिल्यानं शरीराला 8 भयंकर स्वरूपाचे तोटे होऊ शकतात। खालील परिस्थितीत चुकूनही कोमट पाणी पिऊ नका। मद्यपान केल्यानंतर, खूप तहान लागलेली असताना, थकवा किंवा चक्कर आल्यावर, उन्हात बराच वेळ राहिल्यानंतर, रक्तसंबंधी विकारांमध्ये आणि अन्नातून विषबाधा झाल्यास, गरम पाणी पिण्याचे 8 भयंकर तोटे। रात्री झोपताना गरम पाणी प्यायल्याने रात्री अनेकदा लघवीला जावं लागतं, परिणामी वारंवार झोपमोड होते। गरम पाण्याचं अतिसेवन रक्तवाहिन्यांच्या पेशींवर अतिरिक्त दबाव टाकतं, परिणामी रक्तवाहिन्या डॅमेज होऊ शकतात। गरम पाणी अति प्रमाणात प्यायल्यानं किडनीवर विपरीत परिणाम होतो। किडनीतील केशिका प्रणालीवर खूप जास्त दाब पडून किडनी खराब होऊ शकते। किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचं काम करतो। तहान लागलेली नसताना गरम पाणी प्यायल्यानं मेंदूच्या नसांना सूज येऊन त्या खराब होऊ शकतात। गरजेपेक्षा जास्त गरम पाण्याचं सेवन शरीरातील अंतरिंद्रियांना नुकसान पोहोचवू शकतं। जठर, स्वादुपिंड, पित्ताशय, लहान व मोठं आतड ही अंतरिंद्रिय गरम पाण्याच्या अतिसेवनानं संवेदनशील बनू शकतात। गरम पाण्याच्या अतिसेवनानं पोटात जळजळ होऊ शकते। संवेदनशील असणाऱ्या अंतर्गत ऊतींना फोड येऊ शकतात। एक निरोगी मनुष्य दिवसभरात 6 ते 8 ग्लास पाणी पितो, परंतु यापेक्षा जास्त पाणी प्यायल्यानं अंतर्गत अवयव खराब होऊ शकतात। सातत्यानं गरम पाण्याचं सेवन डोकेदुखीला आमंत्रण देऊ शकतं। गरम पाण्याचं अतिसेवन शरीरात रक्ताचं प्रमाण वाढवतं, ज्यामुळं रक्तवाहिन्यांवर मोठा दबाव येतो। यातूनच हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होऊ शकतो। अशा व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त संभवतो। उष्ण वातावरणात गरम पाण्याचं सेवन करणं कटाक्षानं टाळावं। उष्ण वातावरणात शरीराचं तापमान आधीच वाढलेलं असतं, अशावेळी शरीराला थंड ठेवणं गरजेचं असतं। मात्र खालील परिस्थितीत कोमट पाणी आवर्जून प्यावं। पोट साफ न होणं, भूक न लागणं, सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणं किंवा घशात सूज येणं। माहिती आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। ही ओनली मराठी यूट्यूब चॅनलची प्रस्तुती होती।